श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः, ओम नमो सद्गुरु सच्चिद घन वर्षदाय स्वानंद जीवन मुमुक्षु मयूर कुळे जाण हरिके उड्डाण करिता ती तो सजल देखो नी मेहो सोहम भावे फोड़ी ती टाहो रोमांच पिसी पसरो निपहाहो सत्वे लवलाहो नृत्याचा नाचती स्वानंदाची निमेळे तेने सर्वांगी निघाले डोळे तिसे देखणे जाहली सकळे ते श्री गोपाळे वाहिली तो मेघ देखो निसम्मुख आर्त चातक पसरिती मुख बिंदुमात्रे पावले सुख नित्य निर्दोख ते जाहले आर्त तृषा तत्काळ ओळे निवाले तेने स्वानंद जळे मग हरिखाचे निकल्लोळे सुख सोहळे भोगिती। शांति ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या भागवत 11व्या अध्यायातल्या सुरुवातीच्या 7-8 ओव्या आपण आता ऐकल्या। या ओव्यांचं निरूपण किंवा ह्या ओव्यांच्या मार्फत नाथांना जे सद्गुरूविषयी सांगायचं होतं ते निरूपण आता आपण थोडं अर्थाच्या दृष्टीने त्यातलं सौंदर्य बघू। 10व्या अध्यायाचे शेवट नाथांची अजून एक ओवी आहे। देखत्या कृष्णाचे श्रीमुख उद्धवा नीच नवे समाधी सुख तरी श्रवणाची श्रद्धा अधिक आवडी देख अनिवार। देखता म्हणजे नुसतं पाहून कृष्णाचे श्रीमुख, कृष्णाचं श्रीमुख नुसतं पाहिल्याबरोबर उद्धवाला नीच नवे म्हणजे नित्य नवे प्रतिक्षणी नव असं समाधी सुख, समाधीचं सुख मिळतं असं नाथ 10व्या अध्यायाचे शेवट लिहितात। तरी श्रवणाची श्रद्धा अधिक आणि त्या समत्वामुळं त्या ज्ञानाकडे कृष्ण जे बोलतील सद्गुरूच्या मुखातून आता जे शब्द बाहेर पडतील त्या शाब्दिक ज्ञानाकडं त्याची जी श्रद्धा आहे उद्धवाच्या मनात जी श्रद्धा आहे ती श्रद्धा अधिक होत चाललेली आहे आणि आवडी देख अनिवार्य आणि त्या सद्गुरूच्या स्वरूपापेक्षाही सद्गुरूच्या ज्ञानमय अशा शब्दाकडं उद्धवाचं लक्ष जास्त लागलेलं आहे किंवा त्याची आवड जास्त इंद्रियांच्या ठिकाणी भगवंताचा शब्द ऐकण्याची जी आवड आहे ती अनिवार्य अशी आवड निर्माण व्हायला लागलेली आहे असा 10व्या अध्यायाचे शेवट नाथांनी एक उभी केली। तेव्हा हे दर्शनातून येणारी श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनातून येणारी ही जी ज्ञानाविषयी किंवा श्रवण ज्ञानाविषयी शब्दाविषयीची जी आवड आपण नेहमी म्हणतो की आत्मज्ञानामध्ये शब्दच काम नाही, आणि उद्धवाचं तर लक्ष पूर्ण देवाच्या बोलण्याकडे आहे। तेव्हा वाणीतही देववाणीतही समाधी सुख मिळण्याची काही एक व्यवस्था आहे असं एकंदरीत नाथांना या ओळीतून 10व्या अध्यायातले शेवट सांगायचं होतं। जे 10व्याच्या शेवटी नाथांना सांगायचं होतं तीच एक सुसूत्रता तशीच कायम ठेवून किंवा ते सूत्र
तसंच अनुस्यूत ठेवून 11व्या अध्यायाची नाथांनी सुरुवात केली आहे. 11व्या अध्यायात वर्षत आहे स्वानंद जीवन असं श्रीकृष्णांचं पहिल्या ओळीत त्यांनी वर्णन केलंय की ओम नमो सद्गुरु सच्चित घन वर्षत आहे स्वानंद जीवन मुमुक्षु मयूर कुळे जाण हरिखे उड्डाण करीत आहे. हरिखे म्हणजे आनंदाने, हरिख म्हणजे आनंद, हर्ष हा शब्द हरिख असा पण लिहितो. तर मुमुक्षु मयूर कुळे जाण, मयूर म्हणजे मोर, आणि वर्षत आहे स्वानंद जीवन म्हणजे हे सर्व स्व आनंद, हा सर्व माझ्या जीवनातलाच आनंद आहे, आणि ह्या आनंदाने भरवलेला किंवा ह्या आनंदाने पूर्ण भरलेला असा हा जो सज्जित सच्चित घन ओंकार स्वरूप असा सद्गुरु श्रीकृष्ण माझ्यासमोर उभे आहे, आणि ह्या घन म्हणजे ठगातून जो काही मीच हे सर्व आहे असा एक समत्वाचा भास मला होतो आहे. त्या भासामुळं मयूर कुळे हर्षाने उड्डाण करतात म्हणजे उडू लागतात. मेघाच्या दर्शनाने मोर नाचतो हे आपण पाहिलं. पण मोर उड्डाण करतो, मोर काही उडू पण शकतो. तर स्वानंद जीवन असा श्रीकृष्ण परमात्मा त्याला नमन करून स्वतःच्या जीवनात उड्डाण मुमुक्षु मयूरपुळे म्हणजे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे किंवा ज्यांना ह्या सर्व पार्थिव जीवनातून थोडस आकाशमार्गी उड्डाण करायचं आहे, हलकं व्हायचं आहे, त्याला आपण मुमुक्षु म्हणतो. तर ती उड्डाण करतात असं एक नाथांनी या ठिकाणी. आता मयूर कुळे कोण, तर हे जे गोपाळ किंवा उद्धव हे जे कोण श्रीकृष्ण सांगत असणारे शब्दज्ञान जे ऐकत होते ती सर्व ती मुमुक्षु मयूर कुळे असं म्हणायला हरकत नाही, आणि ती हरिखानी म्हणजे आनंदाने उड्डाण कर. आता आपण अगोदर मोर पाहिलेलं कमी असतो, आणि मोर उड्डाण करताना किंवा ह्या झाडावरून त्या झाडावर किंवा जमिनीकडे झेपावताना किंवा खालून झाडाकडे उड्डाण करताना आपण कमी पाहिलेलं असतं. तर ह्या सृष्टीमध्ये विहार करताना पंखाचा वापर करून झाडावर मोर उड्डाण करतो. मोर पंख पसरून पिसारा पसरून नाचत असतात, ते मेघाला पाहिल्याबरोबर नाचत असत. तो सजल देखोनी मेहो, आणि तो श्रीकृष्ण परमात्मा सजल म्हणजे जलकणासहित असं पाहिल्यावर सोहम भावे फोडीची टाहो, आणि तो मी आहे, तो कृष्ण नसून तो मी आहे. हे सर्व जे देव बोलत आहेत, श्रीकृष्ण जे बोलत आहेत, ते सर्व माझं हृदगत बोलत आहेत, किंवा मलाही असंच आंतरिक काहीतरी वाटत होतं असं एक समत्व. त्या समत्वाच्या सुखामुळं
पुढे तो कृष्ण परमात्मा नसून तो मीच आहे, मीच असं म्हणणं चुकीच आहे, पण तो मी आहे माझ्यात आणि त्याच्यामध्ये फारसा भेद आता राहिलेला नाही, कारण माझ्या हृदयात जी बोलायची इच्छा निर्माण झालेली होती किंवा मला जे व्यक्त करता येत नव्हतं ते समोरून व्यक्त करणारा असा एक सद्गुरू आहे तो, आणि तो सद्गुरू मला श्रवणाद्वारे किंवा दृष्टीद्वारे तो माझ्याशी एकरूप होतो आहे असं एक इंद्रियांना आणि अनुभूत असा सोहम तो मी असण्याचा एक अनुभव, आणि तो आल्याबरोबर सोहम भावाचा ते ताहो पडतं, सोहम हा त्यांच्या सिद्धीला जातो, सोहम सिद्धीला जाणं म्हणजे परमेश्वर होणं असं नाही किंवा ईश्वराशी एकरूप होणं असं नाही, पण हा हे जे आता देव बोलले ती लय मला समजू शकते किंवा त्या लयीत माझं जीवन नाचू शकतं किंवा मला त्या लयीवरती माझ्या जीवनातली पावलं नाचवता येतील असं ज्याला वाटतं तो मुमुक्ष मोक्षाची इच्छा धरणार. मीपणाचा मोक्ष होणं म्हणजे मुमुक्षू नवा, तो मी आहे किंवा तो मी, तो आणि मी, तो आणि मी एवढाच आहे आहे असा तिथे शब्दही नाही. सोहम म्हणजे तो आणि मी, तर ह्या भावाचा ते टाहोक होत मुमुक्षू जे असतात ते, आणि त्यांना आपलं सगळं जगण्यातलं जे किंवा आपले जीवन नृत्य जे आहे किंवा समष्टीमध्ये आपल्याला जिथे जिथे पदन्यास करायचा आहे तो त्या तो आणि मीच्या समत्वाच्या जाणीवेमुळं तेवढा जपून आणि तेवढा व्यवस्थित पदन्यास किंवा जीवनाचे पाय चालणं म्हणतो आपण किंवा त्या मार्गाने चालणं हे त्यांना सहज शक्य आहे असं वाटतं, आणि म्हणून ते टाव पडतात की अरे तुम्ही आहे तुम्ही आहे. सोहम भाव हा तसा समजायला अवघड असा एक विषय आहे, पण सोहम भावाविषयी आपण जर जास्त बारीक विचार केला भास घेताना सहा आणि श्वास सोडताना अहम किंवा हम या दोन्ही मिळून सहा अहम या दोन्हीच्या संधी होऊन सोहम असं एक आपल्याकडे पुरातन असा एक विषय आहे. सोहम काही लोक याला नाम असं म्हणतात, सोहमला कुणी ओमला नाम म्हणतात, कुणी तत्ला पण नाम म्हणतात, कुणी सतला पण नाम म्हणतात, तेव्हा ओम तत् आणि सत ही तीन त्या भगवंताची नामं आहेत, आणि सोहम हे एक साधन आहे असंही काय म्हणतात. त्या सोहम हे समष्टी आणि शरीर म्हणजे बाह्य विश्व आणि शरीर यांच्या जोडणीचा एक ईश्वरी मंत्र आहे. जेव्हा वारा आपल्या नाकात शिरतो तेव्हा तो स हा स असा आवाज येतो किंवा स असा आवाज येतो स असा आवाज येतो, आणि बाहेर जाताना असा हो असा आवाज येतो. ह्या दोन्हीला मिळून सोहम म्हणतो. तर सोहम विषयी सोहमचा टाहो पडणं तो मी आहे, तो मी तो आणि मी तो आणि मी असा सदैव टाहू पडून हा जो प्रकार आहे हा थोडा बारकाईने आता आपण अभ्यास करू शकतो की सोहम भावाचा टाहो काय. तर साधारणपणे मेघाला पाहिल्याबरोबर मोर नुसत्या दर्शनानेच ओरडून किंवा आनंदित उच्चार करून नाचू लागतो,
तेव्हा स्वतःच्या जीवनात त्या नुसत्या दर्शनानं जे एक नर्तन सुरू होतं किंवा नृत्ययोग सुरू होतो, तसं पाऊल टाकून तसं नाचावं असं जे क्रिया सुरू होते ती जीवनक्रिया जी आहे मोराची नाचण्याची, ती मोठी अद्भुत अशी एक घटना आहे. मोराचं नाचणं ही अद्भुत घटना वाटते, इतर जीवांना अद्भुत वाटते, बाकीचे जे जीव आहेत त्यांना ती घटना अद्भुत का वाटते. तर त्या मेघाच्या दर्शनानंतर स्वतःच्या पायामध्ये ती गती किंवा ती नृत्य करण्याचा जो योग आहे, अशा रीतीने पाय जुळून ते नाचण्याचा पंख पसरून नाचण्याचा जो योग आहे, तो एकट्या मोरालाच तो शब्द किंवा तो दार्शनिक शब्द, दर्शन ही पण एक वाणी, पशिंदी ही एक वाणी, त्यामध्ये एवढा मोठा काळा निळा ढग जो आहे त्या ढगाच्या दर्शनाबरोबर मोराला किंवा मोराच्या जीवनामध्ये मोराने त्यापूर्वी न अनुभवले अशी एक नवीन लय त्याच्या जीवनानं बांधून आपोआप तयार होते. तेव्हा ही भगवंताच्या अहम मी आहे इथे आवळात मी आता आलो आहे अशा दर्शनाबरोबर प्रगट झालेली त्याचा उमटलेला एक ठसा याला म्हणावं, आणि भगवंताच्या दर्शनाबरोबर नाचण्याची जी एक प्रतिक्रिया ती मोराच्या जीवनात अवतरताना दिसते. आता आपण मोर नाचतो म्हणजे काही स्पेशल घटना असं नाही, मोराच्याच जीवनात मेघाच्या दर्शनाचे दर्शन ही पण आपल्या तत्वज्ञानात एक वाणी सांगतात, पश्चिंती वाणी त्याला म्हणतात, डोळ्याशी संबंधित असते. दर्शन हे नेहमी बाहेरून आत येत, बाहेरून आत येणं म्हणजे प्रकाशाचे पुंज किंवा ज्याला आपण गोळे म्हणू कापसाचे असे विरळ विरळ असे पुंजके म्हणू आपण, ज्याला विज्ञानात क्वांटम म्हणतात, पुंज म्हणतात, तेजाचे पुंज असं आपण म्हणतो. हे तेजाचे पुंज आपल्या बाहुलीतून डोळ्याच्या आपल्यापर्यंत संपर्क साधतात, तेव्हा दर्शन ही एक वाणी आहे. आणि समष्टीत म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर असणारा परमेश्वर आपल्याशी संधान बांधून असतो, किंवा सदैव आपल्याकडे जसा एखादा पूर पाण्याला जसा पूर येतो तसं सद्गुरूच्या तेजपुंजाच्या तेजाच्या पुंजांना किंवा तेजाच्या गोळे म्हणा तुम्ही किंवा त्याला लंप म्हणतो इंग्रजीत, मराठीत त्याला पुंज हा एक योग्य शब्द आहे. हे पुंज आपल्याकडे सारखेच पंख लावल्यासारखे उडत येत असतात, आणि त्यामुळं आपले पश्चिंती वाणी किंवा डोळा हा आपला जागा होतो, किंवा डोळा हे इंद्रिय त्या तेजाशी संबंधित असते. आणि समष्टीरूप भगवंत हा हितकारक असल्यामुळे हित आणि हीट हे सारखाच शब्द आहे, हीट ह्याच्यामध्ये त असतो, तर हितकारी अशी जी उष्णता जरी त्या उष्णतेचा उगम दूर असला, सूर्य असला, चंद्र असला, तारे असले, तरी ते काही एक ठराविक अंतरावर उभं राहून आपल्यापर्यंत त्यांचा तो वर्षाव आपल्या डोळ्यापर्यंत आपल्या कांतीपर्यंत आपल्या अंगापर्यंत आपल्याला चोखाळ करण्यासाठी हा चालू असतो. त्या पश्चिम दिवाणीचा
दर्शनाचा जो भाग आहे जो मोराच्या वाटेला आलेला असतो, मी मोराच्या वाटणीत ते दर्शन झाल्याबरोबर स्वतःच्या जीवनाची एक नवीन नर्तन लय, म्हणजे जागा सोडून दुसऱ्या जागेवर पाय टाकण्याची किंवा पाऊल उचलून चालण्याची जी लय, ती एक नवीन नर्तन लय, नृत्य लय, नाचण्याची एक लय स्वानंदामध्ये ही त्या मोराच्या ठिकाणी प्रतिष्ठित होते आणि मोर नाचला। जरी घटना सोपी दिसली आणि मोराच्या वाटणीला आली म्हणून आपण तिचा विचार करत असलो तरी असं काही नाही, इतरही अनेक पक्ष्यांना आकाशात काहीतरी एक नाविन्य, कारण आकाशात पक्ष्याचा परिचय जास्त असतो। पक्षी हे गगनमार्गाची जास्त ओळख असणारे असे कुळ आहे, त्यांना गगनात झालेले बदल, गगनात झालेलं नाविन्य, नीच नवी जे म्हटलं त्यांनी, म्हणजे दहाव्याचे जे शांती ब्रह्मनाथांनी सांगितले की देखता कृष्णाचे श्रीमुख उद्धवा नीच नवे समाधी सुख, तर नित्य नवं असं जे आणि त्याच्याशी समत्व आपण पाहू शकतो, किंवा ढग होऊन जरी तो आला असला तरी त्याचा मला आनंदच आहे, असं जे मोराच्या ठिकाणी एक आन अनुभूत असा अनुभव असतो तो त्या मोराला नव्या समाधी सुखाकडून येतो, तेव्हा नाविन्याने आपण सुद्धा म्हणतो की नाही आता जरा हवा पलट करून येऊया, आता उन्हाळ्या सुट्टी जरा हिमालय बघायला जाऊया, तेव्हा समष्टीतल्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, समष्टी रूप भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आपले पण डोळे आसुसलेले असतात किंवा आपली वाणी सुद्धा पश्चिंती वाणी सुद्धा भुकवलेली असते, आणि मोरालाच होतं असं नाही, हे सर्वांनाच होतं, ज्याला ज्याला एका ठराविक म किंवा ठराविक मी मधून मुक्त व्हावं असं वाटतं तो मनुष्य, तो प्राणीजात, पक्षी असो, जनावर असो, साप असो, किडा असो, मुंगी असो, यांच्या जीवनासाठी वेगवेगळं प्रांगण म्हणून भगवंताची समष्टी आहे। आपण भगवंताच्या अंगावर चालत असतो, भगवंताच्याच अंगावर उठतो बसतो, तेव्हा आपण सर्व त्याच्याशी संलग्नच असतो आणि त्या संलग्नतेतला पहिला जो सकार जो आपण श्वास जन्माला आल्यानंतर घेतो त्याला आपण स म्हणतो, किंवा तेव्हा आपल्या देहाने दिलेली जी दाद आहे त्याची ती सकारात्मक असते, स ह्या वर्णाने युक्त असते, म्हणून आपण श्वास घेताना असा जो स घेतो त्या सोहम मधला सहा त्याला आपण, त्याला संस्कृतात सहा या शब्दाचा अर्थ तो, आपण तत्पद समष्टी हे तत्पद होत आणि त्याला आपण ग्रहण करतो, त्याचं पद आपल्या हृदयात आपल्या शरीरभर भगवंत चालू लागतो, त्या भगवंत आपल्या शरीराचा फेरफटका करण्यासाठी वायुरूपाने आपल्यामध्ये शिरतात असेही आपण समजायला काय हरकत आणि त्याला शरीराने दिलेली ओळख त्याच्या शरीराने ठेवलेलं जे नाव आहे ते स आहे, तर ही सकारात्मकता आहे शरीराने, तसं शरीरच योगी असत, सगळ्यात मोठा योगी हे शरीर असत आणि सगळ्यात मोठी रुच्या ज्याला वेदात आपण रुच्या म्हणतो, रुच्या म्हणजे रचना, शरीर ही एक मोठी रुचा असते आणि समष्टी ही एक मोठी रुचा असते, तेव्हा ह्या सकाराच आणि सकाररूप अशा भगवंताच्या सकारात्मक अशा भगवंताच्या अहमच ह्या दोन्हीचे म्हणून सोहम असे एक शब्द तयार होतो, तेव्हा सोहम म्हणजे तो आणि अहम म्हणजे मी असं आपलं गणित असल्यामुळं आपण तो मी
असे गणित जुळलं तर हे गणित आहे काही चुकीचं नाही. पण माझ्या ठिकाणी असणारा जो अहम आहे तो अहमच भगवंत आहे, तो अहम म्हणजेच तो आहे असे याचा एक अर्थ लागू शकतो. म्हणजे अहम सुद्धा माझा नव्हे, अहम सुद्धा मी नव्हे, माझ्या ठिकाणी वसणारा अहम देखील भगवंतीच अहम आहे किंवा दैविक असा आहे. असं सोहमच्या अनेक सोडवणुकी आहेत, त्यातली ही एक सोडवणूक आहे की माझा अहम म्हणजे मी नव्हे, माझा अहमही भगवंतच झालेला आहे तेव्हा हे सगळं तोच झालेलं आहे असं आळवळ लक्षात येतं आणि मग तो मी तो मी असं एक सुरू होतं. तर तो मी हे भाषांतर असल्यामुळं किंवा आपल्याला सोयीस्कर असल्यामुळं आपल्या सकारात्मक असल्यामुळं, पण तोच मी किंवा तो मीच असे चकारात्मक नाही, ते सकारात्मक आहे. त्यामुळं ह्याची तोच मी आहे असं जास्त ठासून म्हणणं हे सुद्धा तसं श्रेयस्कर नाही आहे. आणि आता ह्याचं टाहो पडणं हा जो एक प्रकार आहे त्या आवड पहिल्या ओळीतच वाटतो की टाहो फोडतो, तर तो टाहो फोडण्यानंतर रोमांच पिशी पसरून कहा हो सत्वे लवला हो नृत्याचा. सत्वे, सत्वे म्हणजे सकारात सत, तुम्ही प्राण घेतला श्वास ओढला की स सुरू होतो आणि मग तुम्ही सत, तुम्हाला हे तुमच्या स मध्येच तो आहे असं कळणं म्हणजे सत, त मध्ये आहे असं कळणं म्हणजे तत, आणि ओ देण्यासाठी म म्हणायचं आहे म्हणजे ओ, भगवंताला ओ देण्यासाठी मी म्हणलं ओम इति एकाक्षर ब्रह्म. तेव्हा हे जे आकार उकार मकार आणि हे सगळे क्लिष्ट विषय आहेत तसे परमार्थ आणि तत्वज्ञान हे असं काट्याकुट्याचा मार्ग वाटतो, त्यामुळं हा अवघड विषय आहे. परंतु आपण सोपा करण्याचा प्रयत्न करू, सोपा होईलच असं काही नक्की आपल्याला सांगता येत नाही, पण जेवढा आपल्याला कळेल तेवढा जास्तीत जास्त विदग्ध किंवा जास्तीत जास्त विषद असा आपण करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा सत्वे लवला हो नृत्याचा, जो मुमुक्षु असतो ज्याला मोक्षाची इच्छा असते तो या सकारात्मक भूमिकेने सत्वे सकारात्मक भूमिकेने युक्त होऊन लवला हो म्हणजे अतिशय लवकर लवकर नाचू लागतो. आता लवकर किंवा तत्क्षण हा जो भाग आहे हा पण आता आपण परत बारकाईने बघू. नाथांनी तो सजल देखो आणि नेहो सोहम भावी फोडी दिता हो आणि रोमांच पिसी पसरून पहावं सत्वे लवला हो नृत्याच. अशी जी एक शब्दरचना नाथांची दिसते त्याच्यामध्ये सजल म्हणजे पाण्यासहित असणारा मेघ, पांढरा मेघ बघून मोर नाचत नाही सहसा, पण काळा पाण्याने भरलेला मेघ बघितला की हा आता सृष्टीला शिंपडेल आणि ह्या सृष्टीची सृष्टीवर सडा टाकण्यासाठी किंवा सृष्टीवर तुषार वर्षाव करण्यासाठी हा माझा भगवंत आकाशमार्गी आला आणि हा सजल होणार, हा पाणी घेऊन आला. हे पाहिल्यानंतर तो मूर्त आहो हे मोरांचं जे टाहो फोडणं आहे, व्याकुळ होऊन टाहो फोडणं जे आहे त्यामध्ये सोहमचा भाव आहे.